उपवास आणि निर्जला एकादशी कुणी करावी कुणी करू नये का करावी केव्हा करावी कशी करावी करावी की नाही करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आजचा व्हिडिओ जरूर पहा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन इन युरोप या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता निर्जला एकादशी आली आहे दहा जूनला आहे तर आज आपण त्याबद्दल बोलूया म्हणजे तू आम्हाला आता स्टार्वेशन बद्दल सांगणार आहेस का नाही 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 स्टार्वेशन नाही फास्टिंग म्हणू शकता तुम्ही त्याला पण मला ते उपासमार काय हे सगळं मला तरी सारखंच वाटतं नाही हीच तर खरी गल्लत आहे ह्या सगळ्यामध्ये फरक आहे कारण फास्टिंग जे आहे म्हणजे आपण उपवास ज्याला म्हणतो किंवा उपासमार म्हणजे दोन मध्ये जे गल्लत होते त्यातला उपवास हा आपण ठरवून केलेला असतो उपासमार म्हणजे काय अन्न न भेटणे उपवास जेव्हा करतो तेव्हा अन्न असते पण ते खायचं नाही हा आपला डिसिजन असतो आणि आपल्या मनाने एक ठरवलेलं असते की मी आजच्या दिवशी ठरवून माझ्या डायजेस्टिव सिस्टीमला आराम देणार आहे त्याच्यामुळे उपासमार वेगळी आणि उपास हा वेगळाच आहे हो पण नेमका उपास का बरं करायचा म्हणजे हे काय नॉर्मल आहे का उपास करणं हो हो ही अगदी नॉर्मल गोष्टच आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या प्रत्येक धर्मामध्ये ह्याचे उल्लेख आहेत आणि सगळेच आपण करतो म्हणजे जर पाहायचंच झालं तर मुस्लिम लोक रमजानमध्ये उपवास करतात परत जैन धर्मामध्ये तर रोज रात्री भोजन करू नये असं सांगितलेलं आहे तो एक प्रकारचा उपवासच त्या आहे त्यानंतर बुद्धिस्ट मॉंग जे आहेत ते आफ्टरनून नंतर काही खायचं नाही असं सांगतात आणि हिंदू धर्मात तर बरेच उपवासांचा उल्लेख आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे बरेच व्रत येतात त्यामध्ये आपण उपवास हे करतच असतो त्याच्यामुळे हे अगदी नॉर्मल आहे आपल्यासारख्या देशात तर अगदीच नॉर्मल आहे हा म्हणजे धार्मिक वगैरे आधार आहे हे ठीक आहे पण मग त्याला काही सायंटिफिक एव्हिडन्सेस किंवा काही आहे का हो हो, हो आहेत ना वैज्ञानिक आधार पण आहे फक्त धार्मिकच नाही म्हणता येणार कारण आयुर्वेदामध्ये ह्याचे खूप चांगले चांगले उल्लेख दिलेले आहे लंगनम परम औषधम असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये हो मग तो आयुर्वेदाचा श्लोक सांगितला ते सगळं माझ्या तरी डोक्यावरून जात पण अगदी म्हणजे तू असे श्लोक मोठे मोठे म्हणशील तर माझ्यासारखे पामराला कसं काय करणार नाही आता आपण हा जर श्लोक पाहिला तर छोटूसा आहे आणि अगदी सोपं आहे लंगन म्हणजे काय काहीही न खाणे परम म्हणजे श्रेष्ठ आणि ते श्रेष्ठ औषध सांगितलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जुने लोक पण म्हणायचे कोणाला जर ताप आला आणि तो जात नसेल कशाने तर सहज म्हणायचे तू लंघन कर आज आज तू काही खाऊ नको किंवा आपलं कधी डायजेशन बिघडते तेव्हा आपण पण म्हणतो आता मी एक दिवस लंघनच करतो मी सध्या काही खात नाही तर हे आयुर्वेदात दिलेलं आहे की काहीही न खाणे हे सर्वोत्तम औषध आहे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड काही व्याधी झाले असते तर त्यासाठी बर ठीक आहे आयुर्वेदाच सांगितलंस पण सगळेच जण आयुर्वेद फॉलो करत असतात म्हणजे ठीक आहे भारतामध्ये बरेच जण करतात पण आता इथं बघितलंस तू युरोपमध्ये वगैरे तर इथं अलोपॅथी जास्ती फॉलो करतात किंवा भारतामध्ये पण आयुर्वेदा व्यतिरिक्त तर आज, अजून काही वेगवेगळ्या पॅथी हे करतात फॉलो करतात हो। तर मग त्यांना कसं का काय पटणार आहे मग हे फास्टिंग वगैरे वा वा त्यांच्याच्यात पण दिलेलं आहे ना म्हणजे मॉडर्न मेडिसिनचा जर आपण विचार केला ॲलोपॅथीचा तर त्यात पण सांगितलेलं आहे की फास्टिंग डिटॉक्सिफाईज टॉक्सिन्स इन युअर बॉडी म्हणजे आपल्या शरीरात असलेले टॉक्सिन जे आहे ते सेल्युलर लेव्हलला जाऊन फास्टिंग काम करते असं ॲलोपॅथीमध्ये सुद्धा दिलेलं आहे पण आता ठीक आहे मग वेगवेगळ्या पॅथीतलं तू सांगितलंस पण मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काही एव्हिडन्सेस आहेत का म्हणजे तुला माहिती आहे माझं पण असं आहे बऱ्याचशा लोकांचं असं आहे की वी बिलीव्ह ऑन प्रूफ्स हो हो हां प्रूफ जर हवा असेल तुम्हाला याच्यावर ठोस तर मग आता सगळ्यांना सर्वोच्च मान जो असतो नोबेल पुरस्कार नोबेल च प्रूफ देऊ म्हणजे आपल्याला हो हो तेच तेच तर हा नोबेल प्राइज प्रत्येक फील्डमध्ये दिला जातो आपल्याला माहिती आहे तर दोन हजार सोळा मधला नोबेल प्राइज जो आहे तो एका जॅपनीज बॉट सेल वाला जो होता सेल बायोलॉजिस्ट त्याला दिला होता अच्छा म्हणजे आपलं रिलेशन स्वीडनशी म्हणजे ह्याच्याशी पण आहे आणि जपानशी पण आहे हो हो तर जप, जपान मधला हा आहे त्याचं नाव फार विचित्र आहे म्हणजे मला सॉरी विचित्र नाही मला लक्षात नाहीये ओशिमो असं सरनेम आहे तर त्या सायंटिस्टने टाकूया डिस्क्रिप्शन त्या सायंटिस्टने एक थेअरी प्रूव्ह केली की ऑटोफेजी जी आहे ती सगळ्यात बेस्ट आहे टू स्लो डाऊन एजिंग फॅक्टर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जपानच्या लोकांची लाईफ एक्सपेक्टन्सी रेट सगळ्यात जास्त आहे तर त्यांच्या इकडे हा का जास्त आहे तर ऑटोफॅजी म्हणजे काय तर आपल्या बॉडीमधलं सेलचं जे सायकल आहे रिन्युअल कसं होते त्याची प्रोसेस त्यांनी सांगितली आहे आणि त्यात त्यांनी हे प्रूव्ह केलं आहे आणि ठाम आहे की फास्टिंग जा है, जे आहे ते ऍक्टिव्हेट करते ऑटोफॅजिला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शरीरातले जे आजारी सेल असतात ते मरून जातात आणि जे स्ट्रॉंगेस्ट सेल असतात ते आपल्या बॉडीची ग्रोथ करतात आणि आपलं एजिंग थांबवतात म्हणजे आपण जास्त काळात जगू शकतो तर हे त्यांनी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे जे आमच्या आपल्या आयुर्वेदात इतक्या आधी इतक्या हजारो वर्षे आधी सांगितलं की लंगनम परम औषधम त्यावर दोन हजार सोळा मध्ये रिसर्च झाला आणि त्याला नोबेल प्राइज भेटलेला आहे इतकं हे सोपं आहे हो पण मग आता तो फास्टिंग जर केलं समजा तर असं पण आहे की ते प्रत्येकाला सूट नाही होणार म्हणजे समजा मी एक्झाम्पल घेतलं की मी कधीच आतापर्यंत फास्टिंग नाही केलेलं आणि मी एकदमच फास्टिंग केलं पण निर्जळी केली तुम्ही आजारीच पडून जाईल ना नाही तसं अपेक्षित नाही आहे खरं म्हणजे आपण जे आहे फास्टिंग त्याच्या काही लेव्हल्स आहेत आणि हे आपण त्याच दृष्टीने करायला पाहिजे पण त्यात दुसरं असं आहे की पॉझिटिव्ह अप्रोचने जर तुम्ही फास्टिंग केलं तरच तुम्हाला त्याचे फायदे दिसतील असं नाही आहे की फोर्सफुली आपल्या घरी आपल्या कुलदेवतेचा उपास आहे सगळ्यांनी उपास करा असं म्हणून जर आपण करू तर त्याचा आपल्या शरीरावर काहीही परिणाम होणार नाही उलट साईड इफेक्ट दिसतील पण जे काही आहेत याचे साईड इफेक्ट ते पॉझिटिव्हच आहेत म्हणजे म्हणजे आता गांधीजी पण करायचे फास्टिंग तसं त्यांनी ते काहीतरी म्हणलेले किंवा द बॉडी किंवा बॉडी डिटॉक्स होते वगैरे हो असं हो, काही काही के, हे केले पण एक भीती असते आणि दुसरी भीती व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते की मला तरी असं वाटतं बरं का की फास्टिंग किंवा आपण जे उपास म्हणतो तर मस्त काय खायचं प्यायचं मजा करायची म्हणजे भगर असेल साबुदाणा असेल आणि तळलेल्या पापड्या असतील तर मजा करायची असं मला तरी वाटतंय नाही तेच झालं आहे आपल्या इथे आणि ही गोष्ट आता थांबली पाहिजे की उपवास म्हणजे फक्त साबुदाणा खिचडी किंवा भगर नाही आहे वैज्ञानिक त्याचा अभ्यास सगळ्यांनीच केला गेला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ही भीती जी आपल्यामध्ये काही ज, नवीन जनरेशनमध्ये जी आहे ती ह्या खूप साऱ्या ज्या फूड कंपनीज आहेत किंवा फार्मास्युटिकल कंपनीज आहेत ह्यांचा बिझनेस यांनी इतका वाईडली स्प्रेड केला आहे की कोणी उपाशी राहू नका म्हणजे दोन मिनिटात मॅगी बनवा खा म्हणजे उपाशी तुम्ही बिलकुल राहू नका कारण काय तर कोणी उपाशी राहील तर त्यांचा बिझनेस हा चालणार नाही कमी होईल आणि कोणी आजारी पडणार नाही तर मग फार्मास्युटिकल कंपनीजला पण एक प्रकारे लॉसच आहे म्हणून ते लोक फास्टिंग कसं करणार नाही ह्याचाच प्रयत्न करत राहतील पण फास्टिंग केल्याने म्हणजे शरीरामधली एकदम एनर्जी लो होईल असं मला वाटतं आणि ते केल्याने म्हणजे काय आपलं डेली वर्क जे आहे त्याच्यामध्ये इफिशियन्सी कमी होईल असं मला वाटतं हो काही मीट्स आहेत फास्टिंग बद्दल की मेटाबोलिझम रेट कमी होतो मसल्स लूज होतात वगैरे पण तसं नाहीये साधं उदाहरण जर पाहायचं झालं तर आपण जेव्हा भरपेट जेवतो त्यानंतर खरं आपली एनर्जी लो असते आपल्याला स्लगिशनेस जाणवतो सुस्ती येते की नको बाबा सध्या आम्ही काही काम करणार नाही पण तेच जर आपण एमटी स्टमक असलो तर आपण जास्त ऊर्जेने काम करतो त्याच्यामुळे फास्टिंगमुळे आपली एनर्जी लो होत नाही ठीक आहे आपल्या हंगरच्या वेव असतात ती एक वेव गेली की त्यानंतर आपण तेवढेच ताजेतवाने राहू शकतो बर बाबा ठीक आहे मला आता फास्टिंग तरी मला पटलं ठीक आहे पण पन... म्हणजे कशा पद्धतीने करायला पाहिजे असं म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच काय आहे किंवा ठीक आहे मी आता लगेच आजपासून फास्टिंग सुरू करू का नेमकं कसं करायला पाहिजे नाही तसं नाही करू शकणार आता फास्टिंग जे आहे ना आता निर्जला एकादशी येते मग मी आता पाहिलं निर्जला एकादशी आहे म्हणजे मी तीच केली पाहिजे असं नाही आहे त्याच्या काही लेव्हल्स आहेत आणि हा गैरसमज तर सगळ्यांनी काढा की साबुदाणा भगर खाल्लं म्हणजे मी उपवास केला ते त्यात अपेक्षित नाही आहे तर त्याच्या ज्या लेव्हल्स आहेत ते एक एक आहे त्यात अशी पहिली आहे की तुम्ही एका वेळेस एकच धान्य खा म्हणजे भात चपाती खाण्याऐवजी काहीतरी ठरवून खा की मी हे एकच म्हणजे नवरात्रीत वगैरे आपल्याकडे काही जणांकडे तसं करतात दुसरं म्हणजे एखाद्या दिवशी मीठ खाऊ नका तसे पण उपवास आपल्या इथे बरेच असतात महादेवाचे उपवास आपण बिना मिठाचे करतो तर हे आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे म्हणजे ह्याला फक्त आध्यात्मिकच टच नाही आहे तर हा सायंटिफिक पण आहे त्यानंतर तुम्ही असं पण करू शकता की एक मील स्किप करायचं मग त्यात तुम्ही जर रात्रीचं जेवण टाळलं तर ते चांगलंच आहे किंवा दोन मिल स्कीप करा फक्त फळांवर राहा असं करत करत मग तुम्ही फक्त पाण्यावर राहा फक्त पाण्यावर राहिल्यानंतर मग काही दिवस बारा तास काही अठरा तास आणि मग त्यानंतर पूर्ण चोवीस तास बिना पाण्याचं कसं राहू शकू आपण ह्याचा विचार आपण करू शकतो म्हणजे हे स्टेप बाय स्टेप जर आपण पुढे गेलो तर आपण ती निर्जला एकादशी किंवा कुठलाही निर्जळी उपवास हा करू शकू अरे बापरे एवढ्या प्रकारचे पण उपास असू शकतात एवढ्या असू शकतात हे काही मला माहिती नव्हतं हो पण मग त्याचे काही मेथड्स आहेत का म्हणजे कसं इम्प्लिमेंट करायचं नेमकं कारण हे थोडस कन्फ्युजिंग आहे हो हो मेथड मेथड म्हणता येईल त्याची अशी की एकतर पॉझिटिवली करायचं आहे आपण की ह्या मी जे करते आहे करतो आहे त्याचा माझ्या शरीरावर उत्तम परिणाम होतो आहे माझे डायजेस्टिव्ह सिस्टीमला मी एक प्रकारे आराम देतो आहे मला कोणीही फोर्स करत नाही कारण फोर्स करतील कोणी तर मग चोरून काहीतरी खाल्ल्या जाईल काहीतरी केल्या जाईल मग त्याचा तो इम्पॅक्ट आपल्या शरीरावर दिसणार नाही त्याच्यामुळे मेथडॉलॉजी हीच आहे की तुम्ही पॉझिटिव्हली फास्टिंग हे केलं पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप त्याला फॉलो केलं गेलं पाहिजे अच्छा म्हणजे उपास केला की एक दिवस उपास करायचा आणि संध्याकाळी रिलॅक्स व्हायचं मस्त आणि झाला झालं नाही नाही तसं पण नाही उपवास मोडायचा आहे पारण म्हणतो आपण आपल्याकडे त्याला की ते उपवास जर तुम्हाला मोडायचा असेल तर तुम्ही असं नाही करू शकत की आदल्या दिवशी पूर्ण उपवाशी राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोहे वडापाव कचोरी समोसे खाल्ले आपला हा अग्नी जाठराग्नी जो मंद झालाय आपल्याला त्याला त्याच क्रमाने वाढवायचा आहे मग कोमट पाणी प्या लिंबू पाणी प्या नारळ पाणी प्या किंवा फळ खा असं हळूहळू आहे उपवास ज्या दिवशी आपला आपण मोडू त्या दिवशीचा अच्छा पण मग आता ही आपली निर्जळी जी एकादशी आहे तर मग म्हणजे त्याच दिवशी का बरं मी असं आहे की बाबा शनिवार रविवार मला सुट्टी असते त्या दोन दिवस मी उपवास करेन आणि बाकीच्या दिवशी म्हणजे निर्जळीच्या ऐवजी मी दुसऱ्या दिवशी पण करू शकतो ना हा निर्जळी म्हणूनच नाही इतर पण कोणते उपवास कोणी अगदीच करत नसेल तर ठीक आहे की तुम्ही सॅटरडे संडे तुमच्या कन्व्हिनियन्सनी करावा पण जसा आध्यात्मिक धार्मिक आणि वैज्ञानिक आधारे आला आहे तसाच अजून एक आहे तो म्हणजे भौगोलिक तर आपले आपण एकादशी म्हणजे काय तर दर महिन्यातला अकरावा दिवस म्हणजे ल्युनार मंथ जो असतो त्यातला अकरावा दिवस तर ही जी आयडियल प्लॅनेटरी पोझिशन असते ना म्हणजे आणि माना न माना ह्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतच असतो तर ही प्लॅनेटरी पोझिशन एकादशीला जी असते ती अशी असते की तुम्हाला भूक कमी जाणवते तुमच्या शरीरात विकनेस त्या दिवशी कमी येतो आणि त्या दिवशी जर तुम्ही कमी आहार घेतला तर शरीरामध्ये लागवता येते म्हणून हे एकादशीला केलं तर त्याचा जास्त फायदा आपल्याला भेटू शकतो अच्छा म्हणजे जसं प्लॅनेटरी पोझिशन समुद्रावरती भरती होम्पॅक्ट इम्पॅक्ट होतो होतो हो अच्छा ठीक आहे म्हणजे सुरू करायला हरकत नाही आहे पण मग मी तर सुरू करेन पण असं काही आहे का बाबा या लोकांनी करायला पाहिजेल आहे किंवा यांनी नाही करायला पाहिजे असे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की सगळ्यांनीच केलं तरी चालू शकेल हां रिस्ट्रिक्शन म्हणजे छोट्या मुलांना कंपल्शन करू नका प्रेग्नंट लेडीजनी हे न केलेलंच बरं त्यानंतर काही डायबेटिक असतात काही हायपरटेन्शनचे असतात पेशंट काही हार्ट पेशंट असतात त्यांनी पण हे टाळलंच पाहिजे कारण काय तर तुमचा डेली डोस जो असतो मेडिसिनचा तो तुमच्या ठरलेल्या आहाराशी धरून केलेला असतो त्यामुळे हा उपवास करणे ही म्हाताऱ्यांची गोष्ट नाही आहे तरुणावस्थेपासूनच हे करा म्हणजे म्हातारपणे कमी औषधं घ्यावे लागतील ठीक आहे सायंटिफिक झालं किंवा धार्मिक झालं पण स्पिरिच्युअली त्याचं काही आहे का हो स्पिरिच्युअली पण आहे ना त्याचा एक इम्पॅक्ट असा आहे की आपल्याला मेंटल पीस जो आहे त्याचा एक्सपिरियन्स ह्याच्यामुळे घेता येईल त्याच्यामुळे स्पिरिच्युअल मेंटल आणि फिजिकल तीनही लेवलला आपल्याला ह्याचा फायदा होतो दुसरं म्हणजे आता निर्जला एकादशीबद्दल पाहायचं झालं तर असं म्हणतात वर्षातनं चोवीस एकादशी येतात पण तुम्ही चोवीस जरी नाही केल्या आणि ही एक जरी केली तर त्याचं पुण्य तुम्हाला भेटते मग आता काही जणांना हे केल्यावर अजून चांगलं वाटते की चला मी वर्षभर नाही करू शकलो तर ही एक तर केली म्हणजे एक प्रकारे आपलं मेंटल हे बूस्ट होते त्याच्यामुळे स्पिरिच्युअली पण ह्याच्यात आहेच आहे तर अशी ही निर्जळे एकादशी ह्याच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा आजचा विषय कसा वाटला नक्की सांगा आधी मी जे जे प्रश्न म्हटले त्याची तुम्हाला उत्तरं भेटली की नाही ते पण कॉमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तोपर्यंत स्टेट युन बी हॅपी टेक केअर जय महाराष्ट्र